आज माघ शुक्ल चतुर्थी शक 1936 श्री गणेश जयंती नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, मोबाईल टॉवरचे धोरण कागदावरच राहिल्यानं पालिकेचं कोट्यावधीचं नुकसान, कळव्यातही लवकरच सॅटिस प्रकल्प आणि ठाणे पोलीस आयुक्तालयात 104 सार्वजनिक तर 370 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना, या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी, ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आज श्री गणेश जयंती, माघी गणेशोत्सवास आजपासून सुरुवात झाली। ठाणे पोलीस आयुक्तालयात 104 सार्वजनिक तर 370 घरगुती माघी गणपतींची प्रतिष्ठापना झाली आहे। श्री गणेश जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं दिसत होतं। ठाण्यामध्ये कचराळी तलाव येथील गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिरातही माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे। ठाण्यामध्ये नौपाडा सार्वजनिक मंडळ, विष्णुनगर, बी केबिन, लोकमान्यनगर अशा विविध ठिकाणी माघी गणेशोत्सव साजरा होतोय। नौपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा 85व्या वर्षात पदार्पण केलं असून 3 पिढ्यांचा गणेशोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवातील गणपतीचं जल्लोषात आगमन झालं। 1931 साली हा गणेशोत्सव सुरू झाला। ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे परिमंडळात 13 सार्वजनिक तर 57 घरगुती, भिवंडी परिमंडळात 4 सार्वजनिक तर 114 घरगुती, कल्याणमध्ये 38 सार्वजनिक तर 135 घरगुती, उल्हासनगरमध्ये 37 सार्वजनिक तर 36 घरगुती, वागळे परिमंडळात 36 सार्वजनिक तर 274 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली। ठाणे महापालिका क्षेत्रात शेकड्यानं मोबाईल टॉवर बेकायदेशीरपणे चक्क अनधिकृत इमारतींवर उभारण्यात आले असून यामुळे रेडिएशनचा धोका असतानाच पालिकेचं मोबाईल टॉवरचं धोरण कागदावरच राहिल्यानं पालिका कोट्यावधी रुपयांच्या महसुलास मुकली आहे। शहरामध्ये जवळपास 80% मोबाईल टॉवर अनधिकृत इमारतींवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आले आहेत। माहिती अधिकाराचे कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी याबाबत बराच पाठपुरावा करूनही पालिकेनं कारवाई मात्र टाळली आहे। शाळा, महाविद्यालय, भोगवटा, प्रमाणपत्र नसलेल्या अनधिकृत इमारती असे कुठेही पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून मोबाईल टॉवर उभारले जात आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या याबाबत कारवाईचे आदेश दिल्यानंतरही पालिका ढिम्म आहे। तत्कालीन पालिका आयुक्त आर ए राजीव यांनी मोबाईल टॉवर विषयक धोरण बनवलं होतं पण त्याची अंमलबजावणी झाली नाही। महापालिकेस मोबाईल टॉवरच्या प्रस्तावासाठी 7,890 रुपये, नूतनीकरण शुल्क 11,700 ते 23,400, अनामत रक्कम 90,000, इमारतीवरील टॉवरच्या उंचीनुसार प्रतिमीटरला 20,000 रुपये आणि इतर परवानग्या दंड असा एकूण पालिकेला प्रति टॉवर 5,00,000 महसूल मिळू शकतो। पण पालिकेच्या धोरणानुसार कारवाई केली जात नसल्याकडे राजीव दत्ता यांनी लक्ष वेधलंय। त्यानुसार शहरातील 1,000 मोबाईल टॉवरकडून 50 कोटींची वसुली करावी अशी सूचना पालिका आयुक्तांना केली आहे। मेफेट्रोन म्हणजे MD या अंमली पदार्थांचे बहुतांश ग्राहक हे कॉल सेंटरची मुलं मुली असल्याची कबुली अंमली पदार्थ विकताना पकडलेल्या त्रिकुटानं दिल्यानं खळबळ उडाली आहे। या अंमली पदार्थांच्या विळख्यात सर्वस्व गमावलेल्या एका युवकानं अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी पोलिसांना मदत केल्यानं हा उलगडा झालाय। पोलिसांनी सईद सिकंदर, मोहम्मद झईद आणि अल्ताफ हरून अशा तिघांना अटक केली आहे। सईद सिकंदर आणि मोहम्मद झईद हे दोघे अल्ताफ हरून याच्याकडून MD घेत असत।
हरून मुंबईहून हा पदार्थ आणत असे. शहरातील चौकात उभा राहून 1 ग्रॅमच्या पाकिटाची विक्री करण्याची त्याची पद्धत होती. सईद आणि झईद यांनी या MD अंमली पदार्थांचे 60% ग्राहक कॉल सेंटरची मुलं मुली असल्याची धक्कादायक कबुली दिली. अंमली पदार्थांमुळे सर्वस्व गमावलेल्या युवकानं पोलिसांना शरण येऊन माहिती दिली, त्यामुळे या तिघांना पकडण्यात यश आलं. राष्ट्रीय सब ज्युनियर ज्युदो स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटीलनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथे झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धेत विविध राज्यातून 25 संघातील 550 खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ज्युदोपटूंनी महाराष्ट्राला 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकं मिळवून दिली. ठाण्यातील अपूर्वा पाटील हिनं महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलं. या स्पर्धेत तिनं जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली अशा बलाढ्य स्पर्धकांना हरवून विजय प्राप्त केला. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये. अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे शहर वाहतूक पोलीस शाखेला आयुर्विमा महामंडळाच्या ठाणे विभागातर्फे 2 श्वासविश्लेषक उपकरणं भेट म्हणून देण्यात आली आहेत. ठाणे शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे सध्या रस्ता सुरक्षा अभियान साजरं केलं जात असून या अंतर्गत आयुर्विमा महामंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीनं ही 2 श्वासविश्लेषक उपकरणं भेट म्हणून देण्यात आली. आयुर्विमा महामंडळाचे विक्री व्यवस्थापक शिरीष शुक्ल आणि ठाणे विभागाच्या विक्री व्यवस्थापक ऋता आजगाव यांनी ही 2 श्वासविश्लेषक उपकरणं पोलीस आयुक्त विजय कांबळे यांच्याकडे सुपूर्द केली. पोहण्याची उर्मी असल्यानं पालकांच्या नकळत खाडीत पोहण्यास गेलेल्या 10 वर्षीय मुलाला शेजाऱ्यांनी पाहिलं आणि आता वडिलांकडून मार मिळेल या धसक्यानं कळव्यातील ज्ञानेंद्रकुमार गौतम हा मुलगा घर सोडून गायब झाला. मात्र तब्बल 7 महिन्यांनी बिहार पोलिसांच्या सतर्कतेनं ठाणे पोलिसांच्या बालसुधार पथकाला त्याचा शोध लागला. सियाराम गौतम हे आपल्या 4 मुलांसमवेत कळव्याच्या वाघोबानगरीमध्ये राहतात. उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवतात. जुलै 2014 मध्ये त्यांचा 5वीत शिकणारा मुलगा ज्ञानेंद्र गौतम हा खाडीत पोहायला गेला असताना शेजाऱ्यांनी त्याला पाहिलं, त्यामुळं आता वडील मारतील या धसक्यानं ज्ञानेंद्र घरी गेलाच नाही. ठाण्यावरून पुण्याला गेला आणि 2-3 दिवस भटकून पुन्हा ज्ञानेंद्र ठाण्यात आला, पण तेव्हाही घरी न जाता पुन्हा पटण्याला पोहोचला. तिथे एका गावात त्यानं नोकरीही केली. मात्र 1 दिवस त्याला पोलिसांनी हटकलं असता त्यानं आपलं नाव सुनील जयस्वाल सांगितलं. पोलिसांनी त्याला अनाथाश्रमात ठेवलं. त्याच्याजवळील कागदपत्रातून वडिलांच्या मोबाईलवर संपर्क करण्यात आला. त्यांनी ही बाब बाल सुरक्षा पथकाला कळवली. त्यांचं पथक पटण्यात पोहोचलं. तेथील अनाथाश्रमाच्या अधीक्षिका चक्रवर्ती यांची त्यांनी भेट घेतली, पण हरवलेला ज्ञानेंद्र होता आणि सापडलेला सुनील जयस्वाल होता. यामुळे तिढा निर्माण झाला, पण पथकातील एका अधिकाऱ्यानं ज्ञानेंद्र असा आवाज देताच तो चमकला आणि ठाण्यातील ज्ञानेंद्र पटण्यात गवसला. ज्ञानेंद्रला आता त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
ठाण्यापाठोपाठ आता कळव्यालाही लवकरच सॅटिस होण्याची शक्यता आहे. कळव्या मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाण्यामध्ये पश्चिमेला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सॅटिस उभारण्यात आला असून लवकरच पूर्वेलाही सॅटिस उभारण्याची योजना आहे. आता रेल्वे कळव्यामध्येही सॅटिस उभारण्याच्या प्रयत्नात असून रेल्वेनं या सॅटिस उभारणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. मात्र हा सॅटिस आर्थिकदृष्ट्या किती सक्षम असेल याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी साशंकता व्यक्त केली. खारेगावपासून जर रस्ता बनवला तर तो कमी खर्चिक असून सॅटिससाठी 30 ते 40 कोटी रुपये खर्च येणार असेल तर रस्ता 5 ते 6 कोटी रुपयात होऊ शकतो. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू ठाण्यात आलेले असताना त्यांना याबाबत आपण कल्पना दिली होती. रेल्वे त्यांच्या जागा देत नाही, मात्र यातून मध्यम मार्ग काढू असं आश्वासन प्रभू यांनी दिल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी याची पाहणी करायला आपण येऊ असं आश्वासन दिलं असून सुरेश प्रभू त्याला गती देतील असा विश्वास आव्हाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रीपदाचा भार स्वीकारल्यानंतर मार्गी लागणारा हा पहिलाच प्रकल्प असून इतरांच्या बाबतीत मात्र नुसत्या घोषणाच ठरल्या असून पुढे काहीच झालं नसल्याचा टोला जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी लगावला.